భూమి జన్మభూమి కర్మభూమి అముచి नमस्कार मित्रांनो, कल्पनाज रेसिपी मराठी मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पाणीपुरी। पाणीपुरी म्हटलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी येतं, अगदी चटपटी आणि खूपच स्वादिष्ट असते पाणीपुरी। तर पाहूया आज आपण पाणीपुरीची रेसिपी। तर आपण सर्वात प्रथम पाणीपुरीची पुरी बनवून घेणार आहोत। तर त्याकरता मी हा 50 ग्रॅम मैदा घेतलेला आहे, त्यानंतर 50 ग्रॅम मी रवा घेतलेला आहे। दोन्हीचं प्रमाण आपल्याला सारखं ठेवायचं आहे। त्यानंतर 1.5 टेबलस्पून मी मीठ घेतलेलं आहे चवीनुसार। आणि त्यानंतर आपण यामध्ये 1 चिमटी इतकाच बेकिंग सोडा घालणार आहोत। तर जास्त सोडा आपल्याला घालायचा नाही आहे, जास्त सोडा जर घातला तर आपल्या जास्त कुरकुरीत येणार नाही, मऊ बनतील। आता आपण याला व्यवस्थितपणे असं मिक्स करून घेऊयात आणि नंतर थोडं थोडं पाणी घालून याला आपण मळून घेणार आहोत। तर आपल्याला जास्त घट्ट किंवा जास्त पातळ मळायचं नाही आहे पुरीचं पीठ, तर एक मीडियम पद्धतीचं म्हणजे जसं आपण पोळ्याला मळतो त्याप्रमाणे मळून घेणार आहोत। मी असं हळूहळू पाणी घालून याला आता मळून घेते। तर मी अशा प्रकारे हे पाणीपुरीचं कणिक मळून घेतलेलं आहे, जास्त घट्ट नाही जास्त पातळ पण नाही, मीडियम प्रकारे असं बनवलेलं आहे। आपण जसं पोळ्याला कणिक मळतो अगदी त्याप्रमाणे आता आपण याला आराम करून देणार आहोत। मी यावरती झाकण ठेवणार आहे म्हणजे हवा बंद करून 1-20 मिनिट रेस्ट केल्यानंतर आपण पुऱ्या बनवणार आहोत। 1-20 मिनिट झालेले आहेत, आपली ही पाणीपुरीची कणी खूप छान मुरलेली आहे आणि घट्ट पण झालेली आहे थोडीशी, कारण आपला रवा यामध्ये छान पाणी पिल्यामुळं ही कणी आपली थोडीशी घट्ट बनलेली आहे। आता आपण हिच्या पुऱ्या बनवून घेऊया। आता आपण ही कणी छान असं पोळपटावर जोर देऊन मळून घेणार आहोत, म्हणजे ती छान मऊ बनते। 1-2 मिनिट आपण हिला असं व्यवस्थित मळून घेणार आहोत आणि 2 मिनिटांनंतर आपण हिच्या पुऱ्या बनवणार आहोत। आता मी पुऱ्याच बनवते। तर पुऱ्या बनवताना मी या कणकेचे असे 3 भाग केलेले आहेत, पैकी 2 भाग या भांड्यात ठेवून झाकून ठेवलेले आहेत, कारण हवा जर लागली तर आपलं पीठ कडक बनतं। आता मी याचा छान असा हुंडा बनवून घेते। मी हा उंडा बनवलेला आहे। आता आपण याची छान चपाती लाटणार आहोत। तर आपल्याला ही चपाती एकसारखी लाटायची आहे। तर अशा प्रकारे आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे आणि मोठी बनवायची आहे आणि मग आपण हिच्या कटरनी पुऱ्या बनवणार आहोत। आणि जास्त पातळ पण नाही बनवायची, कारण पातळ जर केली तर पुऱ्या खूपच आपल्या अशा कडक होतील, आणि जास्त जाड पण नाही करायची। तर अशी थोडीशी पारदर्शक बनली पाहिजे आपली पोळी। मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल घातलेलं आहे। तेलाला आपल्या छान ताव आलेला आहे, ताव येऊपर्यंत आपल्याला असं कडक तेल गरम करायचे। आता मी गॅस कमी केलेला आहे। आता आपण याच्या पुऱ्या करून घेऊ। तर माझ्याकडं हे छोटंसं पुरी कटर आहे। तुम्ही घरामध्ये छोटी वाटी किंवा वेगळ्या प्रकारचं असं कटर वगैरे असेल ते वापरून ह्या पुऱ्या अशा कट करू शकता। तर मी आता अशा कटरनी सर्व पुऱ्या बनवून घेते। आता हे साईडचं काढलेलं पीठ मी या बाउलमध्ये झाकून ठेवणार आहे, कारण हवा लागली तर आपलं हे पीठ कडक होतं। आता आपण ह्या पुऱ्या फ्राय करून घेऊया। मी अशी 1-1 पुरी कढईमध्ये सोडते। आपल्या पुऱ्या छान फुगायला लागलेल्या आहेत, एकदम छान फुललेल्या पण आहेत। आता मी यांना लगेच हलवून घेते आणि दोन्ही बाजूंनी आपल्या पुऱ्या एकसारख्या झालेल्या आहेत,
आपल्या ह्या पुऱ्या आता फ्राय झालेल्या आहेत. मी यांना काढून घेते. खूपच छान फुगलेल्या आहेत आपल्या या पुऱ्या. आपल्या ह्या पुऱ्या बनून झालेल्या आहेत आणि छान बनलेल्या आहेत. दोन्ही साईडनी एकसारख्या आलेल्या आहेत. दोन्ही बाजूंनी एकसारख्या दिसतात. इकडं जाड इकडं पातळ असं नाही आहे. दोन्ही साईड सारख्या आहेत. आता आपण पाणीपुरीचा मसाला बनवूया. तर पाणीपुरीचं पाणी बनवून घेणार आहोत. तर सर्वात प्रथम मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे या मिक्सरच्या भांड्यामध्ये. तुम्ही यामध्ये थोडासा पुदिनासुद्धा घालू शकता. मी काही वापरलेला नाही आहे पुदिना. त्यानंतर एक मी आल्याचे 3-4 तुकडे छोटे छोटे घेतलेले आहेत. त्यानंतर मी चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे 1 चमचा. त्यानंतर 1 चमचा मी हे काळं मीठ घेतलेलं आहे, सैंधव मीठ. त्यानंतर 1 चमचा मी धना पावडर घेतलेली आहे. त्यानंतर 1 चमचा मी आमचूर पावडर घेतलेली आहे. त्यानंतर 1.5 चमचा 1 फुल 1 हाफ जिरा पावडर घेतलेली आहे. आणि 1/2 चमचा मी काळे मिरी पावडर घेतलेली आहे. त्यानंतर मी थोडासा लिंबू रस टाकलेला आहे. आणि आता आपण हे मिक्स करणार आहोत. तर मिक्स करण्यापूर्वी मी हे चिंचेचा गर काढून घेतलेला आहे. हा माझ्या घरच्या चिंचेचा गर आहे. तर मी तो यामध्ये घालणार आहे. आणि आता आपण हे ग्राइंड करून घेणार आहोत. तर मी मिक्सरमध्ये पाणीपुरीचं वाटलेलं मिश्रण या भांड्यात काढलेलं आहे. आता आपण पाणीपुरीचं पाणी बनवून घेऊया. तर मी हे मोठं पातेलं घेतलेलं आहे. तर यामध्ये मी हे पाणीपुरीचं मिश्रण या गाळणीने गाळून घेणार आहे. गाळून घेतल्यामुळं आपलं एक जीव असं छानपैकी पाणी खाली जमा होतं. मी आता हे सर्व पाणीपुरीचं पाणी गाळणीने गाळून घेतलेलं आहे या भांड्यामध्ये. एकदम छानपैकी असं गाळल्या गेलेलं आहे. त्यानंतर मी 2 हिरव्या मिरच्याचं मिक्सरमध्ये पाणी घालून वाटून ते तिखट पाणी या बाउलमध्ये घेतलेलं आहे. तर हे पण मी यामध्ये घातलेलं आहे. आपण थोडा याला तिखट फ्लेवर देऊ. त्यानंतर ही लाल मिरची 1/2 चमचा ती पण मी यामध्ये घातलेली आहे. आता आपण याला व्यवस्थित असं चमच्याने मिक्स करूया. आपलं हे पाणी खूप स्ट्रॉंग बनलेलं आहे. आता आपण याला थोडं डायल्यूट करूया. तर डायल्यूट करताना मी साधारणतः त्याचं 1 ते 1.25 लिटर पाणी घालणार आहे यामध्ये. आणि एकदम डायल्यूट करून घेणार आहे. तर हे 1.25 लिटर मिश्रण मी तयार केलेलं आहे. तर यावरती मिरची आपली दिसतीये, त्यामुळं आपण याला या रवीने छान असं गुंतून घेऊ. म्हणजे ते एकजीव होईल. मिरची पाण्यामध्ये वरती तरंगणार नाही. खूपच छान सुगंध येतोय आपला या पाणीपुरीच्या पाण्याचा. तर आता आपण पाणीपुरीचा मसाला बनवूया, म्हणजे बटाटा मसाला. त्याकरता मी हा मोठा बाउल घेतलेला आहे आणि हे 5 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. आता आपण हे बटाटे या बाउलमध्ये असे हाताने कुस्करून घेऊया. मी हे बटाटे व्यवस्थितपणे असे कुस्करून घेतलेले आहेत. छान असे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत. त्यानंतर मी हे वाटाण्याचे दाणे बॉईल करून घेतलेले आहेत. तुम्ही यामध्ये हरभरासुद्धा बॉईल करून टाकू शकता. तर मी हे वाटाण्याचे दाणे घातलेले आहेत. त्यानंतर 1 चमचा मी हे काळं मीठ घातलेलं आहे. त्यानंतर 1 चमचा हे खायचं मीठ, आपलं रेग्युलर मीठ घातलेलं आहे. त्यानंतर 1 चमचा धना पावडर, 1 चमचा जिरा पावडर आणि 1/2 चमचा लाल तिखट घातलेला आहे. आता आपण याला व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घेणार आहोत. आता आपण यामध्ये थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. त्यानंतर बारीक चिरलेला थोडा मी कांदा घातलेला आहे. कांदा आणि कोथिंबीर ऑप्शनल आहे.
आता पुन्हा आपण याला छान असं मिक्स करून घेऊया। तर आपल्याला हा बटाटा मसाला पाणीपुरीचा छान व्यवस्थित असा एक जीव मिक्स करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण या पाणीपुरीच्या मी पुऱ्या घेतलेल्या आहेत या यामध्ये अशा कुस करून घालूया, म्हणजे आणखीन आपल्या या बटाटा मसाल्याला चव छान येते। पुन्हा याला असं मिक्स करून घेऊया। तर आपलं आता हे पाणीपुरीचं पाणी तयार आहे, त्यानंतर बटाटा मसाला तयार आहे आणि आपल्या ह्या पुऱ्या पण घेतलेल्या आहेत मी तळलेल्या। आता आपण पाणीपुरी बनवूया। तर मी ही पुरी घेतलेली आहे, हिला मी असं छान मधनं फोडून घेणार आहे। त्यानंतर यामध्ये मी हा बटाटा मसाला भरणार आहे अशा प्रकारे। आपल्याला छान याच्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे। आता आपण हे पाणी यामध्ये घालूया। अशाच सर्व पुऱ्या भरून घेऊया आपण। सर्व पुऱ्या फोडून यामध्ये बटाटा मसाला भरलेला आहे। आता मी हे पाणीपुरीचं पाणी यामध्ये घातलेलं आहे। आता आपली ही पाणीपुरी खाण्यासाठी रेडी आहे, खूपच छान बनलेली आहे। आता तुम्ही टेस्ट करून पाहू शकता या पाणीपुरीला। तुम्हाला ही माझी पाणीपुरी नक्की आवडेल, तुम्ही घरी करून पहा आणि मला कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका। यापुढे येणाऱ्या माझ्या नवीन रेसिपी पाहण्याकरता कल्पनाज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा, घंटीचे बटनही दाबा। घंटीचे बटन दाबल्यानंतरच तुम्हाला माझ्या नवीन रेसिपीचे अपडेट्स पाहायला मिळतील। धन्यवाद।